नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनच्या सुरुवातीला पर्यटकांचा हिरमोड करणारी बातमी आहे। नैनितालमध्ये नाशिकचे पर्यटक अडकून पडलेले होते। परतीच्या पावसाचा या पर्यटकांना मोठा फटका बसलेला होता। नाशिकचे 27 पर्यटक अडकल्याची माहिती समोर आलेली होती। या पर्यटकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। उत्तराखंडमध्ये पावसाच्या प्रलयामुळे सगळीकडे सध्या हाहाकार झाल्याचं बघायला मिळत आहे। आणि त्यातच पर्यटकांसाठी एक वाईट बातमी, ती म्हणजे नैनितालमध्ये नाशिकचे पर्यटक अडकून पडलेले आहेत। नाशिकचे हे 27 पर्यटक अडकून पडलेले आहेत। पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय, अनेक रस्ते बंद आहेत, त्यामुळे पर्यटकांना ये जा करणं मुश्किल झालंय। त्यामुळे या पर्यटकांची ही जी ट्रिप आहे ती पूर्णतः पावसाच्या पाण्यात बुडून गेल्यासारखंच आहे। उत्साही पर्यटकांना पावसाचा मोठा फटका बसल्याचं दिसतंय। नैनितालमध्ये नाशिकचे 27 पर्यटक अडकून पडलेले होते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नैनितालच्या पोलिसांची संपर्क देखील साधलेला होता। सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे। जे पर्यटक नाशिकमधले नैनितालमध्ये अडकून पडलेले होते त्यापैकी अशोक कुडधर आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। अशोक जी नमस्कार। हो नमस्कार। काय सध्याची तिथली परिस्थिती, आपण सुखरूप ठिकाणी आहात का? हो सर, आम्ही बिलकुल आता इथल्या प्रशासनाने आम्हाला सुखरूप ठिकाणी हलवलेलं आहे। बर, लॉज डिझास्टर मॅनेजमेंटचे आणि त्यांनी आम्हाला इथं एक लॉ पण दिलं त्यांनी, आणि आता आम्ही इथं सुखरूप आहे। बर, एकूण किती जण आहात अशोक जी तुम्ही सोबत? सर आम्ही एकूण 27 जण होतो नाशिक जिल्ह्यातील। त्याच्यापैकी 23 लोक मालेगाव तालुक्यातले होते आणि 4 लोक येवले तालुक्यातले होते। अच्छा, आणि तुमच्या सोबत जितके लोक आहेत सगळ्यांची प्रकृती उत्तम आहे? हो, प्रकृतीचा अजिबात कोणाची चिंता नाही, सगळे अगदी चांगले लोक, म्हणजे प्रकृती उत्तमच आहे। बर, आणि मग तुम्ही म्हणालात राहण्याची तर सोय केलेली आहे, खाण्यापिण्याचे त्याबद्दल नेमकं काय, आणि तिकडनं आता तुम्हाला बाहेर काढण्यासंदर्भात काय हालचाली केल्या जात आहेत? अजून तर काही आलं नाही पाऊस, आता जस्ट अर्धा तासापासून फुल कमी झाला। बर, आणि त्यांनी सांगितलं की बाहेर आपल्याला ज्या रस्त्याने बाहेर पडायचं त्या रस्त्यावर दरडी कोसळलेला आहे, तो रस्ता साफ झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू आणि मग तुमची व्यवस्था करू। बस महामंडळाची जी बस आहे उत्तराखंडची, त्यांच्या ऑफिसरनी पण सांगितलं का तुमची आम्ही तुम्हाला बस पुरवू। बर, अशोकजी नाशिकमधनं संपर्क झालाय आपल्याकडनं कोणासाठी, किंवा तुम्हाला कोणी संपर्क केला आणि एकंदरीतच प्रशासनाकडनं संपर्क झालाय? हो सर, नाशिकच्या कलेक्टर डिझास्टर मॅनेजमेंटचे माननीय काय नाव त्यांचं डिझास्टर मॅनेजमेंटचा आम्हाला कुराडे साहेब म्हणून आहे, त्यांचा संपर्क झाला आणि ते सतत संपर्कात आहे आमच्या। कलेक्टर साहेबांच्या आदेशावरून त्यांनी आमच्याशी तुरंत संपर्क केला आणि आम्हाला सुविधा प्राप्त झाल्या। बर, आणि अशोकजी नेमकी तिथली परिस्थिती काय सध्याची? सध्या तिथं प्रचंड पाऊस झाला, 48 ते 50 घंटे पाऊस झाला। त्याच्यापैकी 40 तास जवळपास धुवाधार पाऊस सुरू होता नॉनस्टॉप, आणि प्रचंड पाऊस तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं तर एवढा पाऊस आम्ही इथं कधी बघितला नाही। नैनितालचं जे सेंटरचं लेक आहे ते ओटम ते फुल ओव्हरफ्लो झाले, त्याला नवीन गेट बसवले होते, त्या गेटच्या वरून पाणी वाहून खाली जात होतं। आम्ही स्टँडवर उभं होतो, ते स्टँड त्या गेटला लागूनच उंचावर आहे आणि आम्ही तिथं आसरा घेतला होता, बसमध्येच बसून होतो। बर, अशोकजी किती दिवसांची तुमची ट्रिप होती, कधी दाखल झाला होतात नैनितालमध्ये? सर आम्ही 5 तारखेला निघालो होतो ऑक्टोबरच्या, आणि आमची टूर आता 19-20 ला आमची संपणार होती। बर, आम्ही फक्त नैनितालचं डेस्टिनेशन आमच्या इथं ठेवलं होतं, आम्ही 4 धाम यात्रेवर होतो आणि आम्ही जाणार होतो परत, पण पावसामुळे थोडस अडकून पडलो इथं। बर अशोकजी, खूप खूप धन्यवाद आपण बोललात त्याबद्दल आणि तिथली नेमकी परिस्थिती काय ते सांगितलं त्याबद्दल। अशोक कुळधर होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं, जे पर्यटक नाशिकमधले नैनितालमध्ये अडकून पडले होते त्यापैकी अशोकजी देखील आहेत, त्यांच्यासोबत इतरही पर्यटक आहेत आणि सगळेजण सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत, प्रकृती त्यांची उत्तम आहे, स्थानिक प्रशासनातर्फे त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते। पण सध्याची नैनितालची परिस्थिती आपण जर पाहिली तर जबरदस्त पाऊस या ठिकाणी सुरू आहे, अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे, दरडी कोसळत आहेत, नदी नाल्यांना अक्षरशः पूर आल्याची स्थिती आहे। आणि अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पावसामुळं पुरामुळं रस्ते बंद आहेत, त्यामुळं पर्यटकांना तिथनं बाहेर पडण्यामध्ये थोड्याशा अडचणी येत आहेत, त्यामुळं स्थानिक प्रशासन जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत या पर्यटकांना कदाचित इथंच थांबावं लागणार आहे, राहावं लागणार आहे। आणि
पाऊस जसजसा कमी होईल त्या दृष्टीने या पर्यटकांना तिथनं बाहेर काढण्यासंदर्भातले प्रयत्न केले जाऊ शकतील. नाशिकचे एकूण 27 पर्यटक या ठिकाणी अडकून पडल्याची माहिती मिळालेली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तिथल्या पोलिसांशी संपर्क साधलेला होता आणि या सगळ्या पर्यटकांना सुखरूप ठिकाणी आणण्यासंदर्भातली तातडीनं हालचाल करण्यात आली. महाराष्ट्रातल्या या पर्यटकांना पावसाचा जोरदार फटका बसल्याचं आपण पाहतो आहोत. आणखीन एक अडकलेले पर्यटक विजय खैरनार देखील आपल्या सोबत आहेत. विजयजी नमस्कार. विजयजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत व्यवस्थित? सर बोला सर. हा काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती विजयजी? सर आम्ही आता चार धाम यात्रेला निघालो होतो. आमची चार धाम यात्रा व्यवस्थित पार पडली आणि शेवटच्या क्षणी आम्ही नैनितालीत आलो बघायला पर्यटन स्थळ म्हणून. 16 तारखेला 16 तारखेला 4 वाजता इतका पाऊस सुरू झाला होता. तो आतापर्यंत कंटिन्यू चालू म्हणजे 48 घंटे झाले तर सारखा पाऊस चालू आहे. इतका जवळजवळ 700 ते 800 मिलीमीटर पाऊस पडला असं आम्हाला आमचा अंदाज होऊन सांगता येत आहे. पण इतकी परिस्थिती बॅड आहे का एकही गाडी खाली जाईना, दरड कोसळल्या रस्त्यावर. त्याच्यामुळे आम्ही आज संध्याकाळी निघणार होतो. परतीच्या प्रवासाला तर आमची गाडी कॅन्सल झाली ना. आम्ही रात्रभर बसमध्येच बसून मुक्काम केला. बर आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही बरेच म्हणजे आपले भारतीताई पवार यांच्या पियाला, भुजबळ साहेबांच्या पियाला, भुजबळ साहेबांच्या पियाला फोन केले. त्यांनी यंत्रणा हलवली आणि टास्क फोर्सवाले आम्हाला मदतीला इथे धावले. त्यांनी आमची व्यवस्था सुखरूप एका लॉजवर केली आणि जेवण सुद्धा दिलं त्यांनी. बर पण त्यांनी सांगितलं करायचा पुरा झाले क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला इथून सुट्टी मिळणार नाही म्हणून. बर नैनितालच्या नेमक्या कोणत्या भागात आहात तुम्ही विजयजी सध्या? नैनितालला आम्ही मेन भाग आहे ना आपला नैनितलाव म्हणतो ना पण त्या सेंटरला आम्ही इथं थांबलेलो आहे खाली. बर मेन म्हणजे पूर्ण नैनितालचा परिसर मेन नैनी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं तलाव आहे मोठा. त्या तलावाच्या सामने आम्ही बस स्टँड त्या बस स्टँडवर रात्रभर मुक्काम केला. नक्कीच विजयजी धन्यवाद आपण बोललात आणि ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत विजय खैरनार होते फोन लाईनवरनं. तिथली परिस्थिती ते सांगत होते. अतिशय भीषण परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणखीन एक अडकलेले पर्यटक साहेबराव हिरे देखील आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरनं. साहेबराव नमस्कार. हा सर नमस्कार. नमस्कार. आपण नैनितालमध्ये अडकून पडलेला होतात. आपल्यासोबत काही पर्यटक देखील असल्याचं समजलं होतं. एकंदरीतच सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल? आम्ही टोटल 7 जण अडकलेलो आहोत. हा आणि दिवसापासून आम्ही अडकलो आहोत बाहेर खूप जोरात. हॅलो बोला बोला येतोय तुमचा आवाज. हा पाऊस खूप तरी असं थंड वार जे आहे ना आणि आम्ही आता या मिनिटाला. साहेबराव हिरे यांचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत येत नाहीये. कदाचित नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. पण आपण पुन्हा एकदा तिथली सगळी परिस्थिती नेमकी काय आहे, कशा पद्धतीनं तिथल्या अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप ठिकाणी हलवलं गेलेलं आहे, या संदर्भातली माहिती जाणून घेतली. परतीच्या पावसाचा या पर्यटकांना मजबूत मोठा फटका बसल्याचं आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रातले पर्यटक नैनितालमध्ये अडकून पडलेले आहेत. 27 पर्यटक अडकून पडल्याची माहिती मिळालेली होती. मात्र तातडीनं या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. आणि याच संदर्भात आपण सध्या काय नेमक्या हालचाली नाशिकमधनं केल्या जात आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरेसाहेब आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. मांढरेसाहेब, पर्यटकांच्या आनंदावर पावसाचं एक प्रकारचं विरजण पडलं असंच दिसतंय. नाशिकचे 27 पर्यटक अडकून पडलेत. आपल्याला जेव्हा हे कळलं काय तातडीनं केलं गेलं? मला सकाळी एक साधारण 5-5:30 वाजता तिथल्या एका अडकलेल्या पर्यटकांपैकी कोणीतरी व्हॉट्सअप मेसेज पाठवला. योगायोगाने मी तो सकाळी बघितलं 6:30 आणि पण नंतर त्यांच्याशी काही संपर्कच होईना. पण मग मी आमच्या डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसला सांगितलं की तिथल्या डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसशी तातडीने संपर्क करा. तर तिथले जे रोशन सिंग म्हणून लोकल पोलीस ऑफिसर आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला आणि त्यांना आम्ही सांगितलं की त्या नैनितालच्या बस स्टँड जवळ कुठेतरी यांची बस अडकलेली होती आणि खूप मुसळधार पाऊस होता. तर ते सगळे लोक लोकेट होऊ शकले सुदैवाने आणि तिथल्या लोकांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. तर त्यांना बसमधून आता एका धर्मशाळेमध्ये तिथे तात्पुरती व्यवस्था त्यांची केलेली आहे. पाऊस तर खूप आहे
तर तिथे जेवणाची वगैरे व्यवस्था त्यांची केली आणि पाऊस थोडा ठीक होईपर्यंत त्यांना तिथे राहता येईल आणि नंतर ते त्यांच्या चार धामच्या यात्रेच्या पुढे मार्गस्थ होतील असं मला वाटतं. त्यांच्या संपर्कात आम्ही आहोत दिवसभर. आता काही प्रॉब्लेम त्यांना नाहीये तिथे. बर माडरे साहेब, आणखी काही पर्यटक अडकल्याची शक्यता आहे आपल्यापर्यंत, त्याबद्दलची काही माहिती मिळाली आहे? नाही, अजून काही माहिती आहे तशी दिसून येत नाहीये. पण आम्ही एक काम असं पण केलंय की दिल्लीचं आपलं महाराष्ट्र सदनामध्ये पण एक सेंटर आहे, तिथं सुद्धा आम्ही कल्पना देऊन ठेवलेली आहे की जर असं जर कोणी पर्यटकांचे काही कॉल वगैरे आले तर त्यांना कृपया आमच्याकडे डायव्हर्ट करा. आणि आपल्या माध्यमातून सुद्धा जर आपलं हिंदी चॅनल तिकडे कुठं असेल तर तसं आवाहन आपण सुद्धा त्यांना स्ट्रीप वगैरे दाखवायला हरकत नाही की आपण तातडीने आमच्या डिझास्टर मॅनेजमेंट नंबरवर किंवा इकडे कुणाला जरी फोन केला तरी आपण निश्चितपणे त्या सगळ्यांची सोय करू. निश्चितपणे मांढरेसाहेब, तुम्ही जी सूचना केलेली आहे त्या अनुषंगानं निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. पण मांढरेसाहेब, एकंदरीतच या सगळ्या अशा एकंदरीत पर्यटक अडकून पडल्याच्या घटनेनंतर यापुढे अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्या दृष्टीनं काही यंत्रणा राबवण्याचा किंवा त्या दृष्टीनं काही उपाययोजना करण्याचा मानस आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं, त्याबद्दल काही करता येऊ शकेल? आपल्याकडे 24 तास डिझास्टर मॅनेजमेंटचा नंबर कार्यरत आहे आणि त्याच्यावरती खूप फोन कॉल्स येत असतात वेगवेगळ्या डिझास्टर्स मध्ये. अगदी शहरामध्ये घडलेल्या छोट्या मोठ्या घटनेपासून बाहेरच्या राज्यातून सुद्धा फोन येत असतात आणि माझा नंबर सुद्धा बहुतेक लोकांकडे येणकेन प्रकारे आहे. जसं या पर्यटकाने सुद्धा डायरेक्टली माझ्याच नंबरवरती व्हॉट्सअप केला होता, त्यामुळं आम्ही अव्हेलेबल असतो. आणि त्यांनी मला सकाळी 5 वाजता फोन केलेला, मी 6:15 त्याच्यावरती कारवाई सुरू केली. त्यामुळे आपण आमचं डिझास्टर मॅनेजमेंटचा 24/7 नंबर आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसर पण कार्यरत असतात, त्यांनी तातडीने तिकडे संपर्क केला लोकांशी. त्यामुळे हे नेटवर्क आपलं आहे. परंतु प्रॉब्लेम असा होतो की बाहेरच्या राज्यामध्ये ज्यावेळेला पर्यटक अडकतात त्यावेळेला त्या सगळ्यांना इथले नंबर ऍक्सेस नसतात, त्यामुळे थोडंफार त्यांनी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना जर काही कॉन्टॅक्ट करू शकले तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत निरोप पोहोचू शकतो. निश्चित मांढरे साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल. सूरज मांढरे होते आपल्यासोबत, जिल्हाधिकारी नाशिकचे. त्यांनी तातडीनं या सगळ्या प्रवाशांनी ज्यावेळेला त्यांना संपर्क साधला त्यावेळेला हालचाल केली, तिथल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला आणि या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासंदर्भात तातडीनं हालचाल केली होती. उत्तराखंडमध्ये सध्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत, धरणं भरलेली आहेत, अनेक ठिकाणी नद्यांवरचे पूल कोसळून गेलेले आहेत. नैनितालमध्ये तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं शहरातल्या रस्त्यांवरून वेगानं पाणी वाहू लागलंय, परिणामी अनेक घरं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय. वाहनं अक्षरशः पाण्यात बुडालेली आहेत. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे चारधाम यात्रा थांबवण्यात आलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टीमुळं राज्यात हाहाकार उडालाय, त्यामुळे SDRFकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. गंगोत्री, चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयागमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीचाही इशारा देण्यात आलेला आहे. 2 दिवसांपासून तिथं बर्फवृष्टीला सुरुवातही झालेली आहे, मात्र आता बर्फवृष्टीचा धोका आणखी वाढण्याचं समोर येत आहे. नदीला आलेल्या पुरामध्ये एक हत्तीचं पिल्लू देखील अडकून पडलेलं होतं. अतिवृष्टी आणि पर्वतांवरून वेगानं पाणी वाहत आल्यानं नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्यात हा हत्ती अडकून पडलेला होता. उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. गेल्या 2 दिवसातल्या पावसामुळं 4 घरं कोसळली असून रामगडच्या सुकुनात घराच्या ढिगाऱ्याखाली 9 मजूर अडकल्याची माहिती मिळतीय. सध्या इथं स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. गवना या गावात ढगफुटी सदृश पावसामुळं अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. क्षिप्रा नदीच्या प्रकोपामुळं अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या SDRFच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. पूरग्रस्त भागातल्या शाळांमध्ये आता नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. पावसाच्या प्रकोपामुळं नैनितालमधील वीज, पाणी पुरवठा आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं डोंगर भागातली रहदारी बंद करण्यात आलेली आहे. पावसामुळं डोंगरातून दरडी आणि माती कोसळतीय, त्यामुळं सध्या रात्री 8 ते सकाळी 5 पर्यंत रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती नैनितालच्या SSP प्रीती प्रियदर्शनी यांनी दिलेली आहे. कल देर रात से ही नैनिताल में इसी तरीके से मूसलाधार बारिश जारी है. अगर बात करें नैनीताल की तो नैनीताल की जो NH-87 है वो पूरी तरीके से बंद है. हालांकि अब सड़क खोलने का काम शुरू किया गया है. इसके अलावा जो DSB परिसर या ठंडी सड़क वाला
इलाका है वहाँ पर लगातार भू कटाव हो रहा है और जो डीएसबी परिसर का हॉस्टल है वहाँ तक कटाव की स्थिति बन गई है। तो ये कहा जा सकता है जिस तरह से मौसम विभाग ने भी चेतावनी दी है आने वाले दो दिनों तक इसी तरीके से बारिश बनी रहेगी तो उससे जनजीवन पूरी तरीके से प्रभावित हो गया है और आवाजाही की दिक्कतें जो ग्रामीण इलाके हैं वहाँ से हो रही हैं। वीरेंद्र बिष्ट, न्यूज 18 नैनीताल। आपण पाहिलं उत्तराखंड मधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या पावसाचा जबरदस्त कहर बघायला मिळतोय। डोंगर परिसरातली वाहतूक थांबवण्यात आलेली आहे, सोबतच या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतायत, रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे वीज पुरवठा अनेक ठिकाणचा खंडित झालेला आहे, पाणी पुरवठा खंडित झालेला आहे, अनेक ठिकाणी वीज नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यातच आपण पाहतोय स्क्रीनवर एक हत्ती अडकून पडलेला होता या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आणि या हत्तीला बचाव कार्य करून वाचवण्यात आल्याचं समोर येत आहे। नैनितालमध्ये पावसाचा हा कहर सध्या बघायला मिळतोय। नानकसागर धरणाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे पाण्याचा जबरदस्त प्रवाह दिसतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या आधीच दिला गेलेला होता। SDRFच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सध्या बचाव कार्य केले जात आहे। रामगडमध्ये 9 मजूर ढिगाऱ्याखाली अडकून पडलेले होते, त्या ठिकाणी देखील SDRFच्या माध्यमातून बचाव कार्य केलं गेलं होतं। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड झालेली आहे, रस्ते पूल पाण्याखाली आहेत, रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये नदीवरचे पूल जे आहेत ते जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे काही ठिकाणी वाहून गेलेले आहेत, रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत, रस्ते खचलेले आहेत। त्यामुळे उत्तराखंडमध्ये सध्या पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाल्याची स्थिती आहे। उत्तराखंडमधल्या सध्याच्या स्थितीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले उत्तराखंडचे प्रतिनिधी अनुपम त्रिवेदी सध्या आपल्या सोबत आहेत। अनुपम जी, क्या हालात है फिलहाल उत्तराखंड में? देखिए, उत्तराखंड में जो वेदर है आपको पता है कि संडे से लगातार खराब था और ये मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ने पहले ही इसका इंडिकेशन भी दिया था कि ये वेदर खराब रहेगा। हाँ। और इसका इम्पैक्ट सबसे ज्यादा जो पड़ा है वो जो नैनीताल और आसपास के एरियाज है वहां पड़ा है जी। वहां थोड़ी सी पोजीशन खराब है, खराब इन अ सेंस कि वह इंफ्रास्ट्रक्चर पे फर्क पड़ा है, वहां लेक ओवरफ्लो हो रही है। आपने विजुअल्स में देखा होगा कि किस तरीके से सब रेस्क्यू ऑपरेशंस भी वहां चल रहे हैं। लेकिन एक अच्छी खबर यह है कि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट का कहना है कि आज रात के बाद रेन्स थोड़ी थम जाएंगी, तो इसके बाद उम्मीद है कि अब कंडीशन थोड़ी सी काबू में आएगी। बहुत से टूरिस्ट कल निकल गए थे नैनीताल और आसपास से, और आज बहुत से टूरिस्ट जो वहां पर होटल्स में रिजॉर्ट्स में रह रहे हैं वो मौसम ठीक होने के बाद उनको एडमिनिस्ट्रेशन कोशिश करेगा कि उनके वहां से मूव आउट करे। और मैं एक लेटेस्ट नंबर बता दूं कि अभी तक ये रेन्स रिलेटेड जो इंसिडेंट हुए हैं इसमें अभी तक 26 यानी कि 26 लोग अपनी जान गंवा चुके हैं और ये नंबर अभी बढ़ सकता है, साफ तौर पर ऐसा लग रहा है, क्योंकि कई लोग अभी भी मलबे में ट्रैप है। जी बिल्कुल। अनुपम जी, कौन से ऐसे इलाके हैं उत्तराखंड के जिन इलाकों में SDRF के माध्यम से बचाव कार्य किया जा रहा है, परिस्थिति सिचुएशन जो है वो इतनी अच्छी नहीं दिख रही है, उसके बारे में क्या बताएंगे? जी देखिए, 13 डिस्ट्रिक्ट्स का ये स्टेट है उत्तराखंड, और इसमें जो 7 डिस्ट्रिक्ट्स हैं जिसमें केदारनाथ बद्रीनाथ वाला जो एरिया आता है, यहाँ कुछ इस तरीके का रहा कि यहाँ बारिश कल रात से हल्के हल्के थमने लगी थी, तो यहाँ सिचुएशन कंट्रोल में रही। लेकिन जो बाकी 6 डिस्ट्रिक्ट्स हैं वहाँ सिचुएशन थोड़ी सी अलग रही, क्योंकि वहाँ रेनफॉल ज़्यादा रहा। SDRF है, आर्मी है, ये सब लोग लगातार रेस्क्यू वर्क्स अपने चला रहे हैं। और मैं ये भी बताना चाहूँगा कि देखिए, अक्टूबर का मंथ है, ये समय टूरिज्म थोड़ा सा पीक में चलता है। उत्तराखंड में टूरिस्ट आते हैं वेस्ट बंगाल से, महाराष्ट्र से, अलग अलग स्टेटों से, क्योंकि ये थोड़ा छुट्टियों का दौर होता है, दिवालीज पड़ती हैं, दशहरा पड़ता है, तो इस वक्त टूरिस्ट बहुत थे। और फिलहाल कोई ऐसा टूरिस्टों के साथ कोई ऐसी अनहोनी घटना नहीं हुई है, शुक्र की बात है। तो इस वक्त सारे एडमिनिस्ट्रेशन की कोशिश ये है कि जो लोग फंसे हैं, ट्रैप्ड हैं,
उनको कोई असुविधा ना हो, उनको खाना और पानी जरूरी सामान मिलता रहे, मौसम जैसी ठीक होगा तो उनको धीरे धीरे निकालने की कोशिश की जाएगी अगले एक दो दिन। जी अनुपम जी, आप फिलहाल कहाँ पे हो और आप जहाँ पे हो उस जगह से हम देख रहे हैं बारिश थोड़ी सी थम गई है, इतनी बारिश नहीं हो रही है फिलहाल, विजुअल्स थोड़े से दिखाए आप तो ज्यादा अच्छा हो जाएगा, एक आइडिया आ जाएगा कि फिलहाल बारिश की क्या स्थिति है। देखिए मैं तो इस वक्त देहरादून में हूँ जो स्टेट कैपिटल है, और मेरे पीछे आप देख रहे होंगे यार लोकल नदी है जी। तो यहाँ तो सिचुएशन कंट्रोल में है क्योंकि यहाँ मौसम जैसे मैंने बताया कल रात के बाद से सुधरने लगा था, आज यहाँ सनी डे रहा, यहाँ तो दिक्कत नहीं है। लेकिन प्रॉब्लम है 5 से 6 डिस्ट्रिक्ट्स में जहाँ लगातार रेनफॉल अभी शाम तक जारी था, लेकिन कुछ कुछ हल्का ज़रूर होने लगा था। तो उम्मीद करी जा रही है कि अगर रेंज रुकनी आज रात से थोड़ी सी कम होती हैं तो उसके बाद इम्प्रूवमेंट होगा। एक बात मैं आपको और बताऊंगा कि रेनफॉल में जो मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट है उसका कहना है कि उसने 124 सालों का रिकॉर्ड तोड़ा है, यानी कि 124 साल पहले इतनी बारिश जितनी हुई थी अब जाके उससे ज़्यादा बारिश इस बार रिकॉर्ड की गई है। तो कोई बड़ी अनहोनी भी इसमें इस बारिश में हो सकती थी, कई और लोगों की जान जा सकती थी। फिलहाल यही एडमिनिस्ट्रेशन भी यही मेरे ख्याल से कोशिश कर रहा होगा या यही प्रार्थना कर रहा होगा कि टोल ना बढ़े आगे को। जी जी बिल्कुल अनुपम जी, बहुत बहुत शुक्रिया, आपने ये सारी इन्फॉर्मेशन दी उसके बारे में। उत्तराखंडची नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची आपण याचा थेट आढावा घेतला, उत्तराखंडमधनं आपले प्रतिनिधी अनुपम त्रिवेदी होते, माहिती देत होते तिथली काय नेमकी सध्याची स्थिती आहे। 27 जणांचा आतापर्यंत उत्तराखंडमधल्या या प्रलयामध्ये मृत्यू झालेला आहे, हा आकडा कदाचित वाढू शकतो अशी भीती व्यक्त होती आहे। अनेक ठिकाणी SDRFच्या माध्यमातनं सैन्याच्या माध्यमातनं सध्या बचाव कार्य राबवलं जात आहे। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा महाराष्ट्राची खबर बात। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी नाशिकमधली आहे, शहरातील अनधिकृत होर्डिंग्स विरोधात पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे। अनेक ठिकाणचे होर्डिंग्स पोलिसांनी काढून टाकलेत, विशेष म्हणजे पालिकेनं परवानगी दिली असली तरी होर्डिंग्ससाठी पोलिसांची परवानगी देखील आवश्यक असल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलंय। शहर विद्रूप करण्याचा अधिकार कायद्यानं कुणालाच दिलेला नाही असं म्हणत पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दीपक पांडे यांनी शहराच्या अनेक भागात स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केल्यानं मोठी पळापळ सुरू झालेली आहे। शहरात राजकीय पक्षांचे होर्डिंग्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथल्या राजकीय नेत्यांना याचा चांगलाच फटका बसलाय। पोस्टर बॅनर्स होर्डिंग्स हे जे आहेत त्याच्या माध्यमातून सामाजिक तेढ किंवा राजनीतिक स्पर्धा हे निर्माण होऊ नये आणि त्याच्यावरून लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी जे पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्स फ्लेक्स जे आहेत त्याचे मजकूर जे आहेत ते तपासूनच लावण्याची परवानगी दिला जाणार आहे। पोस्टर बॅनर्स होर्डिंग्स फलक्स लावण्याची परवानगी देण्याचे अधिकार महानगरपालिकेचे आहे आणि सामान्य परिस्थितीमध्ये महानगरपालिका हे काम पूर्ण करते। आपण पाहिलं नाशिकमधली अनधिकृत होर्डिंग्स जी आहेत ती पुणे माफ करा पोलिसांनी जी आहेत ती काढून टाकलेली आहेत आणि अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमातून ही होर्डिंग्स लावलेली असतात, ही होर्डिंग्स तातडीनं काढली जावीत याविषयी सातत्यानं पोलीस आयुक्त दीपक पांडे कारवाई देखील करताना दिसतात। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत, पोलीस आयुक्तांच्या कारवाईमुळं खरं तर अनेकांना सध्या धडकी भरल्याचं दिसतं आहे। शहर विद्रूप करण्याचा अधिकार कोणालाच नाही असं स्वतः पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। होर्डिंगसाठी परवानगी घेणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। यानंतर थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये, देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांशी बोलत आहेत। महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार माननीय अमित भाई शाहसाहेब यांच्याकडे आमची बैठक झाली। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आमचं डेलिगेशन त्यांना भेटलं आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे त्याच्या अडचणी माहिती आहेत
अशा सगळे प्रमुख लोक सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या आणि अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवन मिळेल अशा प्रकारची बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे। विशेषतः यामध्ये एक आत्ता सगळ्यांना अडचणीचा असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटिसेस एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले 15-20 वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखान्यांना त्याचा त्रास होतो आणि आताही तशा नोटिसेस आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही विनंती केली माननीय अमित भाई साहेबांना की आपण याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे। त्यावर अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे आणि कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे तो येत्या काळामध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। हा खरं म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा यातनं मिळणार आहे आणि गेल्या जवळजवळ 15-20 वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि ज्याचा मोठा त्रास कारखान्यांना होत होता त्यातनं एक चांगला मार्ग यातनं निघणार आहे। खरं म्हणजे अनेक विषय या ठिकाणी झालेले आहेत। मला असं वाटतं की दानवे साहेब या ठिकाणी आहेत, विखे पाटील साहेब आहेत जे या सहकारी साखर कारखानदारीतले प्रमुख आहेत, हर्षवर्धन पाटील जी आहेत, मला असं वाटतं ते या संदर्भातले पुढचे जे काही निर्णय झाले आहेत त्या संदर्भात किंवा जे काही मुद्दे मांडले आहेत त्या संदर्भातले मुद्दे मांडतील। चलो ओके। महाराष्ट्र के जो सहकारिता के क्षेत्र की चीनी मिले हैं उनके जो प्रश्न थे उन प्रश्नों को लेकर आज हमने केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील जी इनके नेतृत्व में भारत सरकार के सहकारिता मंत्री श्री अमित भाई शाह इनके साथ एक बैठक की। इसमें कई मुद्दे सामने आए, विशेष रूप से पिछले 15-20 सालों से चीनी मिलों का एक इनकम टैक्स का मुद्दा ये बहुत महत्वपूर्ण है और इस मसले में लगातार इनकम टैक्स विभाग की ओर से मिलों को नोटिसेस आती है जिन्होंने एफआरपी से ज्यादा पेमेंट किया है और उसमें काफी कष्ट भी सहन करना पड़ता है। तो हम लोगों ने ये मांग की थी कि वंस फॉर ऑल इस विषय को समाप्त किया जाए और अभी जो कार्रवाई की जा रही है उसको रोका जाए। तो उस पर आदरणीय मंत्री जी ने बहुत ही सकारात्मक इस प्रकार का रुख लिया और उन्होंने कहा किसी भी प्रकार से इसमें चीनी मिलों को और किसानों को तकलीफ न हो और किसानों को चूंकि ज्यादा मुआवजा मिल रहा है तो उसको जो भी उसमें एक्ट में चेंजेस करने हैं जो भी करने हैं इसके ऊपर केंद्र सरकार सकारात्मकता के साथ आगे जाएगी, इस प्रकार की बात उन्होंने कही। बाकी भी जो मसले थे चाहे वो इथेनॉल के संदर्भ में हो, चाहे जो बैड डेट्स हो उसके संदर्भ में हो, चाहे कैपिटल के बारे में हो, ऐसे कई विषय सामने आए और इन सारे विषयों के ऊपर माननीय अमित भाई शाह जी ने बहुत ही सकारात्मक इस प्रकार का रुख लिया है। मुझे ऐसा लगता है कि आज की जो बैठक हमारी हुई है ये बैठक एक प्रकार से जो सहकारिता के क्षेत्र की चीनी मिले हैं उनके लिए बिल्कुल मील का पत्थर साबित होगी और उनकी जो अड़चने हैं उनको बड़े पैमाने पर इसके माध्यम से दूर किया जाएगा। सर कारखान्यांची कर वसुली जवळपास 10,000 कोटी रुपयांची आहे, तर पूर्ण रक्कम माफ होणार आहे। आज आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, महाडिक, आम्ही सर्व सहकार क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांनी आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा, सहकार मंत्री यांची भेट घेतली। राज्यामध्ये साखर कारखानदारीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, त्या अडचणीच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक झाली।
गेल्या 3-4 वर्षामध्ये साखर उद्योगापुढं मोठं संकट आलं. कधी दुष्काळ पडला, कधी कोविडच्या कारणानं साखर कारखाने अडचणीत आले आणि अकाउंट NPA मध्ये गेले आणि त्यामुळं एक्सपान्शन करण्याला किंवा कारखाने चालू करायला साखर कारखानदारांपुढं अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्यासाठी या NPA झालेल्या साखर कारखान्याला बँकांनी पुन्हा कर्ज द्यावं यासाठी कारखान्याचं रिस्ट्रक्चरिंग केलं जावं अशा प्रकारची मागणी आपले सहकार मंत्र्यांकडे आम्ही केली. याशिवाय इथेनॉलचा प्रश्न होता, रिस्ट्रक्चरिंगचा प्रश्न होता आणि आत्ताच देवेंद्रजीने जो प्रश्न मांडला तो इन्कम टॅक्सचा प्रश्न होता. असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आम्ही सहकार मंत्र्यांच्या समोर मांडले आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं असल्यामुळं आणि सहकाराचा अनुभव त्यांना चांगला असल्यामुळं त्यांनी गांभीर्यानं ते आमचे प्रश्न घेतले आणि 26 तारखेला पुन्हा आम्हाला त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी या ठिकाणी बोलवले. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीला एक ऊर्जित अवस्था प्राप्त होण्यासाठी आजची बैठक ही फार उपयुक्त होणार आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं, कारण कारखानदारी अडचणीत आहे आणि अशा अडचणीत आलेल्या सर्वच कारखान्याला खरं तर राज्य सरकारने मदत करायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी पार्शिलोटी केल्या जाते, काही कारखान्याला मदत केल्या जाते, काही कारखान्याला मदत केल्या जात नाही आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे येऊन ह्या विषय सहकार मंत्र्यापुढे मांडला आणि सकारात्मक चर्चा करून या विषय मार्गी लावण्याचं आजच्या बैठकीत ठरलं. काही विषय जे होते त्यात विखे पाटील आता आहेत, ते आपल्या समोर सांगतील. निर्वंकश काही पॅकेज मागण्या पॅकेजची मागणी आपण केलेली आहे. नाही, आज याच्यामध्ये सहकारी कारखानदारीच्या एकूणच सर्व आघाड्यांवर, म्हणजे बँकेचं रिस्ट्रक्चरिंग असेल, कॅपिटल इन्फ्युजन असेल किंवा ह्या झालेल्या सगळ्या कोविड आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी कारखानदारीला उभारी देण्याचा प्रश्न असेल. यामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालय जे स्थापन झालं भारत सरकारच्या स्तरावर आणि आदरणीय सहकार मंत्री अमितभाई शहा हे सहकारी क्षेत्रातूनच खरा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्याच्यामुळे आम्ही ज्या जे प्रश्न मांडलेत मला वाटतं पहिल्यांदा असं एक सकारात्मक भूमिका केंद्र सरकारच्या स्तरावर आज गेले 25-30 वर्षामध्ये घेतली जाते आहे आणि म्हणून आजच्या चर्चेमध्ये आम्हाला सर्वांना एक प्रकारचा आत्मविश्वास आहे की राज्यातल्या सहकारी उद्योगाला नवीन उभारी मिळेल, नवा आत्मविश्वास मिळेल अशा प्रकारच्या, मग जे आता विरोधी पक्ष नेते सन्माननीय फडणवीस साहेबांनी जे सांगितलं किंवा केंद्रीय मंत्री दानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्याच मुद्द्यावर आता मला वाटतं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. सर हिंदी में बता दीजिए ना, क्योंकि आप डिटेल्स बता रहे थे. नहीं, मैं बोलता हूँ. देखिए, राज्य के जो हमारी सहकारिता चीनी मिले हैं पिछले 2-3 सालों में वो काफी तकलीफ में आई है, क्योंकि कई अनसीजनल रेन्स हुए हैं, कहीं पर अकाल पड़ा है, कहीं पर क्रशिंग नहीं हो पाया है और कोविड का भी काल था, तो इसके कारण चीनी मिलों के बारे में जो उनका शॉर्ट मार्जिन हुआ है, कुछ NPA हुई है और अभी जब भी बम्पर क्रॉप होता है ऐसे समय अगर चीनी मिलें नहीं चलेगी तो बहुत तकलीफ भी उसके कारण तैयार हो सकती है, तो इसलिए सारी चीनी मिलें चलनी चाहिए, इस हिसाब से इनका रिस्ट्रक्चरिंग किया जाए, इनके लोन का रिस्ट्रक्चरिंग किया जाए, इस प्रकार की मांग थी और उसको बहुत सकारात्मकता के साथ माननीय मंत्री जी ने ये कहा है कि इसके बारे में निश्चित रूप से भारत सरकार इसमें आगे जाएगा. और जैसे अभी दानवे जी ने बताया, मूलतः महाराष्ट्र में एक प्रकार से थोड़ी भेदभाव की राजनीति भी हमको देखने को मिलती है कि जो रूलिंग पार्टी के लोगों की चीनी मिले हैं या उनसे संबंधित है उनको आउट ऑफ द वे जाकर मदद की जाती है और बाकी लोगों को नियम दिखाए जाते हैं. तो हमने कहा कि एक लेवल प्लेइंग फील्ड होनी चाहिए और सबके लिए एक पैकेज तैयार होना चाहिए कि जिसके तहत ये रिस्ट्रक्चरिंग के माध्यम से हम लोग चीनी मिलों को वापस एक लाइन पर ला सके. इसके साथ इथेनॉल के मामले में विशेष रूप से अभी ये मांग हम लोगों ने रखी है कि इथेनॉल जो है वो चीनी मिलों के साथ जो इथेनॉल के प्लांट्स जिनको लगाने हैं, तो अभी चीनी मिलों की बैलेंस शीट तो उतनी ठीक नहीं है और उसके कारण
इथेनॉल के प्लांट्स लगाने की पूरी उनकी इच्छा होने के बावजूद और सारा रॉ मटेरियल होने के बावजूद भी कैपिटल न होने के कारण वो लगा नहीं सकते, तो उस पर मंत्री जी ने बहुत अच्छा सॉल्यूशन उसके ऊपर निकाला है। और जो हमारी जो ऑयल इंडस्ट्री है या हमारे जो ऑयल कंपनीज है, उन ऑयल कंपनीज के साथ ट्राइपार्टाइट एग्रीमेंट करने के बाद उसको एक अलग दर्जा दिया जाएगा, उसकी बैलेंस शीट अलग होगी और उसी को गारंटी मानकर और उस मामले में जो है वो उनको फाइनेंस दिया जाएगा। तो इससे चीनी मिले भी अड़चन से बाहर आएगी और इथेनॉल प्रोडक्शन भी बढ़ेगा और ये जो कैपिटल का एक प्रॉब्लम जो तैयार हुआ है वो प्रॉब्लम भी दूर होगा। तो ये भी एक बहुत अच्छा अहम फैसला उन्होंने यहाँ पर निकाला है। शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे साखर कारखान्या संदर्भात एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भात, आणि जसं मुंबईमध्ये सूट मिळाचं झालं तसं होईल आणि मोठा वादंग निर्माण होईल राज्यामध्ये। मुळातच एक रकमी एफआरपीच्या संदर्भातला कायदा हा महाराष्ट्रामध्ये तयार झाला आणि तो कायदा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं तेव्हाच तो झाला, त्यामुळे हे काही या सरकारने घेतलेला निर्णय आहे किंवा तो निर्णय काही वेगळा आहे तो त्या काळामध्ये झाला। आता त्यांना असं वाटतंय की तो योग्य नाही आहे, परंतु आता शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी हवी आहे, शेतकऱ्यांचा आग्रह आहे की इतक्या वर्ष आम्हाला एक रकमी एफआरपी या ठिकाणी आहे तर आता तो का बदलता। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात याच्यात केंद्र सरकारचा काहीच रोल नाही आहे, महाराष्ट्र सरकारने काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात म्हणजे पवार साहेब ज्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्रात शासन होतं त्याच काळात केलेला तो कायदा आहे। आम्ही विनंती हीच केली आहे की सरसकटच दिलासा मिळाला पाहिजे आणि शेवटी कसं आहे की हे एफआरपी पेक्षा जास्त पेमेंट जर केलंय तर ते पेमेंट गेलेलं आहे शेतकऱ्यालाच गेलेलं आहे आणि त्या त्यावेळी राज्य सरकारने परवानग्या दिल्या आहेत किंवा मंत्रिगटांनी परवानग्या दिल्या आहेत। गेले 15-20 वर्ष सातत्याने हा विषय खितपत पडलेला आहे आणि म्हणून हा दरवेळेस मग अशा प्रकारच्या नोटिसेस येतात, जप्तीची वेळ येते, मग त्याच्यावर स्थगिती घ्यावी लागते, त्याच्याऐवजी वन्स फॉर ऑल हा विषय संपला पाहिजे असा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। आणि आता आपण बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समज मध्ये आज काय नवीन आहे, पाहूयात प्राची साळुंके आपल्याला याबद्दल काय सांगते। झेप्पे एंड न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समज। नमस्कार, मी प्राची साळुंके, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिप्टो करन्सी संदर्भातल्या खास शो मध्ये। या शोच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर संपूर्ण आठवडाभरातल्या क्रिप्टो संदर्भातल्या काही खास गोष्टी घेऊन येत असतो। चला तर मग पाहूयात, आज आपण जाणून घेणार आहोत क्रिप्टो एक्सचेंज कसं होतं त्याबद्दल। तुम्ही क्रिप्टो एक्सचेंजवर क्रिप्टो खरेदी विक्री आणि एक्सचेंज करू शकता। सेंट्रलाइज एक्सचेंज एक क्रिप्टो प्लॅटफॉर्म आहे जो एका कंपनीद्वारे केंद्रशासित आहे। एक्सचेंजमार्फत क्रिप्टो ट्रेड किंवा इन्व्हेस्ट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो। आता डिसेंट्रलाइज एक्सचेंज काय आहे ते पाहूया। हे नॉन कस्टोडियल एक्सचेंज आहे जिथे कोणतीही सेंट्रल ऑर्गनायझेशन होल्डिंग अथॉरिटी नाही आहे। हे क्रिप्टोला क्रिप्टो ट्रेड ऑफर करतं। हे युजरला अधिक प्रायव्हसी देतं ज्यामुळे एक्सचेंज हॅक झाल्यास पैसे चोरी होण्याची शक्यता कमी असते। हायब्रिड एक्सचेंज काय आहे त्यावरही एक नजर टाकूया। हायब्रिड एक्सचेंज या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की हे सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंजचं कॉम्बिनेशन आहे। हायब्रिड एक्सचेंजमध्ये ट्रान्झॅक्शन स्पीड फास्ट असतो, यात सिक्युरिटी रिस्क कमी असते आणि कंपनीवर अवलंबून न राहता ग्राहकांचे पैसे ब्लॉक चेनच्या माध्यमातून सुरक्षित ठेवले जातात। क्रिप्टो एक्सचेंज संदर्भातल्या या माहितीसोबतच आज आपण इथेच थांबतोय। नमस्कार। झेप्पे एंड न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समझ। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।